महाराष्ट्रात खूप वेगवेगळ्या ठिकाणांहून तुम्ही सगळ्यांना आलेल्या आहात आणि तुमच्याशी मला संवाद साधण्याची संधी मिळते ही खूप छान गोष्ट आहे. आजचा विषय आहे आपला सहकारातून शिक्षण आणि एकत्र मिळून कसं शिकता येईल याच्याबद्दल थोडासा जास्त खोलात जाऊन विचार आपण करायचा आहे आणि एकत्र मिळून आपण हे करणार आहोत. नुसतं व्याख्यान राहू नये असं वाटतंय मला की हा संवाद व्हावा तुमचा आणि माझा आणि त्या दृष्टीने माझा प्रयत्न राहील. तुम्ही मला साथ दिली तर थोडस आणखीन छान होईल. मी नीरजाताईंच्या व्याख्यानाच्या वेळेला पाठीमध्ये बसले होते आणि त्यांचा सुद्धा संवादच चालला होता आणि तेव्हा मी बघत होते की तुम्ही सगळेजण त्याच्यामध्ये मनापासून सहभागी होत होता. तर आता पण आपण तसंच करूया आणि बघूया की त्याच्यामध्ये अजून काय काय आपल्याला या विषयामध्ये बघता येईल. अध्ययनाचा प्रयत्न जेव्हा मुलं करतात काहीतरी शिकायचा प्रयत्न करतात तर त्यावेळेला असं म्हटलं जातं की तीन प्रकारचे म्हणजे जे प्रयत्न केले जातात त्यावेळेला त्यांचं स्वरूप तीन प्रकारचं असू शकतं हे सोशोलॉजीमध्ये असं म्हटलं जातं समाजशास्त्रामध्ये की गटांमध्ये एकत्र मिळून जेव्हा लोक असतात त्यावेळेला तीन प्रकारच्या आंतरक्रिया घडतात. मुलं शिकण्याचे प्रयत्न करतात त्यावेळेला एक सर्वसाधारणपणे वातावरण कसं असतं तर एकतर त्याच्यामध्ये एकमेकांच्या मध्ये स्पर्धा असते किंवा सहकार असतो किंवा आपलं आपलं वैयक्तिक शिकणं चालू लागतं. तर अध्यापनाच्या शिकवण्याच्या पद्धतीशी ते काही अवलंबून आहे का असं थोडस आपण बघूया त्याच्याकडे आणि मग अध्यापनाच्या पद्धती नेहमीच्या कुठल्या आहेत काय काय वापरलं जातं अध्यापन करताना तर व्याख्यान देतो आपण म्हणजे आपण काहीतरी सांगत असतो विषय आणि ते साहजिकच आहे शिक्षक आहेत ते आपला विषय सांगणार आहेत. सांगत असताना मुलांना आपण प्रश्न विचारतो मुलांना काही काही वेळेला म्हणतो की तू लिहिली बाबा हे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहा काहीतरी अशी कृती कधीतरी दिली जाते. गटामध्ये कधीतरी आपण म्हणतो की तुम्ही आपसात चर्चा करा असंही कदाचित होत असेल. कदाचित आपण काही वेळेला प्रकल्प करायला देतो प्रकल्प म्हणजे थोडासा जास्त काळा चालणारी कृती आणि काही ठराविक गोष्ट साध्य करायची असेल त्यातून तर तशा प्रकारचे प्रकल्पही करायला देतो. आता हे एक सर्वसाधारणपणे सगळेजण वर्गात घेत असतो घेतो ना याच्या व्यतिरिक्तही काही घेत असाल पण एक सामान्यपणे या गोष्टी केल्या जातात वर्गामध्ये. आता असं बघायचंय की ही जी अध्यापनाची पद्धत आहे जास्त करून वापरली जाते त्याच्यामुळे कोणत्या एखाद्या विशिष्ट ह्या स्पर्धा सहकार किंवा आपलं आपलं शिकणं ह्याच्यापैकी कुठल्या तरी एका प्रकाराला जास्त चालना दिली जाते का असा विचार तुम्ही करायचा आहे. तुम्हाला हा विचार करायला एक थोडासा वेळ एक मिनिट घ्या. कुठलाही अध्यापन पद्धती एक दिलेली आहे त्याची तुम्ही निवडा आणि त्या अध्यापन पद्धतीमुळे मुलं जी शिकणार आहेत ते शिकत असताना सर्वसाधारणपणे कोणत्या एका प्रकारच्या स्पर्धा सहकार किंवा वैयक्तिक शिकणं ह्यातल्या कशाला चालना मिळते का दिली जाते का वर्गामध्ये असा विचार करा. तुमचा झाला असेल विचार करून तर या हॉलमध्ये बसलेले किंवा तुमच्या शेजारी जर का जे बसलेले आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा आणि त्याचं ऐकून घ्या. त्याच्यासाठी आपण एक दोन मिनिटं घेऊया आपण थांबूया इथे जरा. मला माहिती आहे तुमचं बोलणं पूर्ण नाहीये झालेलं कारण की हा एवढ्या एका मिनिटात पूर्ण होणारा विषयच नाहीये. खूप वेळ चालणारी आणि मस्त रंगणारी अशी ही चर्चा असते पण तरी आपण थांबूया आणि आता आपण असं बघूया की कोणाला असं जाणवलंय का की ह्या पद्धतीने शिकवलं झालं की त्यामुळे स्पर्धेचं वातावरण निर्माण झालं. अध्ययन करताना मुलं एकमेकांशी स्पर्धा करतील असं वातावरण निर्माण झालं असं कोणाच्या बोलण्यात आलंय सांगता. प्रकल्प
प्रकल्प जेव्हा करायला देतो तेव्हा दोन गटांमध्ये स्पर्धा आपण करू शकतो, प्लस त्या प्रकल्पामध्येच जो काही मी असं चांगली आयडिया देतोय का तू चांगली आयडिया देतोय असंही कदाचित त्या एका गटात सुद्धा स्पर्धा असू शकतो. अजून कोणाला सांगायचं स्पर्धेबद्दल काही की ह्या पद्धतीने शिकवलं तर मुलं एकमेकांची स्पर्धा करतील? पण यापैकी कुठली म्हणजे आपली प्रकल्प घेतली चर्चा घेतली तरी सुद्धा नेहमी मुलांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल स्पर्धा असते, पण त्याला आपण जर पॉझिटिव्ह कॉम्पिटिशनचं स्वरूप दिलं तर त्यातून एक आव्हान प्रत्येकाच्या समोर निर्माण व्हायला मदत होते. तो जिथं असतो तिथून एक पाऊल तरी पुढे जाण्याची त्याच्यात निर्माण होते उत्सुकता किंवा इच्छा. त्यामुळे कुठल्याही पद्धतीमधून स्पर्धा निर्माण होतेच आणि ती झाली तर त्याचा उपयोग पॉझिटिव्ह होतो. आपल्यावर अवलंबून आहे ती चॅनलाइज कसं करायचं ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा सर, तुला अधूनमधून प्रश्न विचारलं, प्रश्न विचारायला सांगितले तर प्रश्नाची उत्तर देणं याच्यातही याच्यातून सुद्धा एक स्पर्धा निर्माण होऊ शकते. हा मिश्र होते, मिश्र वातावरण असतं असं म्हणते तुम्ही, मिळून मिसळून पण आणि स्पर्धा पण. हे प्रकल्प देण्यामधून किंवा चर्चा करायला सांगण्यामधून पण सांगितलं त्यांनी. अजून व्याख्यानाच्या बद्दल कोणाला सांगायचंय? म्हणजे व्याख्यानामधूनच आपण म्हणतोय की मुलांना प्रश्न आणि सरांनी आता सांगितलं की प्रश्न विचारण्यामधून पण निर्माण होते, तर याच्यामधनं वेगळे वेगळे तुम्हाला सांगायचे काय याच्यामधनं वेगळे वेगळे मुद्दे पुढे येत आहे आणि सगळे महत्वाचे आहेत मुद्दे. की काही वेळेला स्पर्धा पण निर्माण होते, सगळ्या म्हणाल्या की स्पर्धा कोणत्याही प्रकाराने झालं तरी स्पर्धा निर्माण होते, पण त्याला एक सकारात्मक वळण दिलं तर चुरशींना काहीतरी एक प्रेरणा मिळते आणखी शिकायची असं त्यांचं म्हणणं होतं. कारण स्पर्धा ही होतेच निर्माण दरवेळेला मुलांच्या मनामध्ये, स्पर्धात्मक वातावरण असतंच. आता आपल्याला असं म्हणजे अजून पुढे बघू की शिकायचं असेल तर स्पर्धा लागतेच का, हा पण विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपण त्याच्याकडे आत्ता खोलात जाऊन बघणे इतका वेळ नाही आज, पण म्हणजे कुठेतरी आपण आपली शिकवायची पद्धत आणि सविता त्यांनी अजून पण एक महत्वाचं सांगितलं की बोलतायत कसं, शिक्षक कसं सांगताय, त्याला सकारात्मक वळण देताय. आता हे सकारात्मक वळण देणं हे शिक्षकाच्या बोलण्यामधनं, संप्रेषणामधनं, देवबोलीमधनं असं मुलांच्याकडे अनेकदा असे प्रश्न विचारले जातात. पालक विचारतात, शिक्षक आपणही असा विचार करतो की हे मी गणित दिलंय आता पटकन कोण कोण सोडवते, सगळ्यात आधी कोण सोडवते बघूया. आणि मग आपल्याला ते मूल हुशार असतं त्याचा अभिमान वाटतो, त्याच्यात चूक काहीच नाहीये. पण त्याच मुलाचं जर का जास्त महत्व मिळत गेलं, पटकन सोडवण्यालाच अधिक महत्व मिळत गेलं, तर काय होतं, इतर मुलांच्या मनात काय येतं, त्यांना स्पर्धा वाटते का, चुरस वाटते का, मग त्याचं जास्त नकारात्मक भावनांकडे जायला लागतं का ते कदाचित, असं असंही बघायला लागेल. हे आपण आता केलं, तुम्ही विचार केला त्या प्रश्नाचा, मग तुम्ही जोडीत एकमेकांशी बोलला आणि त्याच्यानंतर सर्वांच्या बरोबर तुम्ही शेअर केलं, त्याला संधान असा शब्द मला एका सुचवण्यात आलाय, शेअरिंगला मला मराठी शब्द मिळत नव्हता. पण घडलं काय, असं घडलं की थिंक पेअर शेअर असं जसं नीरजाताईंनी मला असं सांगितलं तीच ही पद्धत आपण वापरली. आता बघा की आत्ता हे जे घडलं ह्याच्या जागी वर्गच आहे अशी कल्पना केली आपण, तर तुमच्यापैकी आत्ता जे काही चाललंय त्याच्यापासनं कोणी वगळलं गेलं होतं का? वगळलं गेलं नव्हतं. एस सर आणि मॅडम दूर बसले होते, कदाचित त्या इथे वेगळ्या कारणाने आल्या असतील, पण तरी सुद्धा त्यांना मी म्हटलं की दूर राहू नका, शेजारी बसा, एकमेकांशी बोला. नंतर मी त्यांच्या जवळ गेले, मी ऐकलं ते काय बोलतायत, लगेच ते माझ्याकडे तोंड करून सर माझ्याशी बोलायला लागले. मी शिक्षिका आहे अशी कल्पना करा,
मी त्यांना म्हटलं की नाही तुमचं दोघांचं चालू दे, एकमेकांची बोलणं मी फक्त बघते, मला शक्य असतं मी सगळीकडे आता फिरले असते. हा ह्याचा सहकारातून शिकण्याशी खूप जवळचा संबंध आहे की कोणीही शिकताना वगळलं न जाणं, कोणीही वगळलं न जाणं, शिकण्यात थेट सहभागी होणं, शिक्षक आणि त्याचं निरीक्षण करणं. निरीक्षण करताना कोण काय बोलतंय, त्यातनं कोणाची वृत्ती कशी आहे, कोण कशाला महत्व देतंय, कोणाचे शब्द कसे येत आहेत, शब्दात मांडता येत आहे त्याला आपलं म्हणणं व्यवस्थित का नाही मांडता येत आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत शिक्षकासाठी आणि मुख्य अध्ययनासाठी, शिकणं चांगलं करण्यासाठी आहेत का नाही महत्वाच्या. मग आपण आता ह्याच गोष्टी त्यांचा खोलात विचार ज्या पद्धतीत झालाय त्याच्याबद्दल पद्धत किंवा दृष्टिकोन शिकवायचा त्याच्याच बद्दल आपण जास्त जाणून घेणार आहोत आता. तर आताच्या सत्रामध्ये आपण ह्या गोष्टी बघणार आहोत. बघत असताना तुम्हाला वाटलं की मी पटपट पुढे जावं तर तसं सांगा हे आम्हाला माहिती निसंकोचपणाने सांगा, हात वर करा आणि सांगा की हे पास झालं पुढे चला आपण पुढे जाऊ. म्हणजे मग उलट मला आवडेल की खोलामध्ये काही गोष्टींचा जास्त विचार करताय. अतिशय लोकप्रिय आहे. हा काय लोकप्रिय आहे, तर सहकारातून अध्ययन जे केलं जातं त्याची सहकार्यात्मक अध्ययन किंवा कोलॅबरेटिव्ह लर्निंग असं आज म्हटलं, खूप वेगवेगळी नावं आहेत त्याला, कोऑपरेटिव्ह लर्निंग, कोलॅबरेटिव्ह लर्निंग. घडतं सगळीकडे एकच गोष्ट घडते की सहकारातून शिकणं घडत असतं आणि ते सहकारातून शिकणं म्हणजे त्याला सहकार्यात्मक अध्ययन नाव द्यावं असं सुचवण्यात आलं मला, त्यामुळे ते दिलं. पण अनेक जण अनेक नावं वापरतात, सहयोगी अध्ययन, सहभागी अध्ययन पद्धती, तर वेगवेगळी नावं वापरली तर त्याचा गाभा एकच आहे की विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सहकाराने शिकणं आणि त्यातून अजून त्यांच्या खोलवर आपण जाऊया. पण ती लोकप्रिय का आहे, आज गुगलवर गेले मी आणि कोऑपरेटिव्ह कोलॅबरेटिव्ह लर्निंग असा सर्च टॉपिक टाकला तर मला 16 डिसेंबरला ह्या इतक्या 30,10,000 रिझल्ट आले. हे लोकप्रिय का झाले एवढं, तर त्याला एक तात्विक भक्कम बैठक आहे आणि उपयुक्तते त्याची पटली आहे, त्यामुळे जगभर शिक्षक वापरत आहेत. त्याला संशोधनाचा मोठा आधार आहे आणि संशोधक हे प्रत्यक्ष शिकवत राहणारे वापरणारे शिक्षक आहेत. ते आपले शिकवता शिकवता प्रयोग करून संशोधन करून त्याच्यात रोज भर टाकत चाललेत. रोज म्हणजे मी ह्याला आता अलर्ट लावलेला आहे या विषयाला, तर मला दर आठवड्याला किमान 8-10 तरी संशोधन वाचायला मिळतात त्या विषयाबद्दलची. म्हणजे तुम्ही कल्पना करा की जगभर किती सगळ्यांना भुरळ घातली या विषयाने आणि भुरळ घालण्यासारखं काय आहे तर बघू आपण. तर वर्गामध्ये आता शिकवणारा एक आणि शिकणारे अनेक विद्यार्थी असं असल्यामुळे साहजिकच गट करायला लागणार मुलांचे. जर का आपल्याला प्रत्येक मुलापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या गटांमध्ये शिकणं घडलं पाहिजे, म्हणजे ते गट शिकणारे असले पाहिजे आणि त्यांच्यामध्ये सहकार पण असला पाहिजे. असं जिथे घडतंय, असं जिथे घडवून आणलं जाते ते सहकार्यात्मक अध्ययन हा एक अध्यापनाचा मार्ग आहे. मग त्याला अध्ययन का बरं म्हटलंय, कारण महत्व अध्ययनाला आहे, महत्व शिकण्याला आहे. लहान गट केले की प्रत्येक जण शिकण्यामध्ये थेट गोवला जाण्याची शक्यता जास्त, थेट गोवला जाण्याची शक्यता वाढेल. जितका गट मोठा होईल, आता दोघांच्या ऐवजी तुम्ही 4 जण असता तर काय झालं असतं, दोघांच्यात सुद्धा आपण असं म्हटलं होतं की दोघांनी एकमेकांना सांगा. किती ठिकाणी असं घडलं की
दोघांनी एकमेकांना सांगितलं का एकच व्यक्ती बोलत राहिली, आपण दोनच मिनिटं लिहिली, तर त्याच्यामुळे हा म्हणजे कोण चुकलं किंवा काय हा हेतूच नाही बोलण्याचा. हेतू असा आहे की वाव संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे बोलायला, आपल्याला काय म्हणायचं अगदी मोठ्या 140 जणांच्या वर्गात सुद्धा जोडीतलं काम सहज देता येतं. आपण बघितलं इकडे 75 जण आहात आणि तुम्ही जोडीत बोलला होता आणि काहीतरी अर्थपूर्ण बोलला, एकमेकांच्याकडनं काहीतरी कळलं तुम्हाला वेगळं, अध्ययन म्हणजे वेगळं काय असतं. हा तर आता ही सहकार्यात्मक अध्ययन ह्याची प्रचंड व्याप्ती आहे, त्याच्यामध्ये अनेक अध्यापनाच्या पद्धती, तंत्र, धोरणं आहेत, दृष्टिकोन आहे, व्यापक स्तरावर आहे, त्याची एक फिलॉसॉफी बनून गेली आता. असं चढत्या क्रमाने ज्याच्यामध्ये समावेश आहे विविध गोष्टींचा शिक्षणाबद्दलच्या, असा हा एक दृष्टिकोन आहे आणि त्यामुळे तो इतका लोकप्रिय झाला. इथे बघा, दिसते का पाठीमागे ही मुलं काहीतरी करतायत, खणतायत आणि या शिक्षिका त्यांना बघताय, म्हणजे मुलं जोडीमध्ये शिकताय पण शिक्षक त्यावर लक्ष ठेवताय. मुलं शिकत असताना आपले पेपर तपासत बसलो किंवा आपलं काम करत बसलो असं नाही, असं अत्यंत उपयोगाचं नाही. अध्ययन चांगलं होतंय का नाही याकडे लक्ष राहायला पाहिजे शिक्षकांचं. तर त्यामुळे शिक्षक महत्वाचा आहे खूप ह्याच्यामध्ये, शिक्षकाची भूमिका. बाहेर काहीतरी कृतियुक्त आपोआपच कृतियुक्त आहे, कृतीशीलच आहे सहकार्यात्मक अध्ययन, त्याचं रूपच आहे की ते कृतियुक्त अध्ययन आहे. इथे बघा, एकत्र मिळून ही चार मुलं शिकतायत, साहजिकच एकाला आलं दुसऱ्याला नाही आलं, दुसरा सांगणार समजावून हे आपोआप घडणार तिथे, कारण शिक्षकांनी काहीतरी ठराविक गोष्ट करायला त्यांना सांगितली. सहकार्यात्मक अध्ययन यशस्वी तेव्हा होतं जेव्हा नियोजन छान आहे, सूचना व्यवस्थित दिल्या गेल्या आहेत, मुलांना माहितीये काय करायचं, म्हणजे मग गोंधळ गडबड म्हणून टळतं. ही विद्यार्थिनीच आहे, मोठ्या वर्गांमध्येही त्या एकमेकींना मदत करतात. सहकार्यात्मक अध्ययनामधून उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात, शक्यता दाट आहे त्याची. कारण काय आहे तर हे एक लर्निंग पिरामिड दाखवलंय. ऍव्हरेज रिटेन्शन रेट म्हटला तर तो सर्वस्वी खरा असेल असं नाहीये, पण त्यामुळे त्या टक्केवारीकडे फार लक्ष दिलं नाही तरी आपण लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की जसजसं वरपासनं खाली जावं तसतसं ते रुंद होतंय. लक्षात राहण्याची, समजायची शक्यता वाढत चालली, एवढं फक्त आपण लक्षात घेऊ. तर वरती लेक्चर मेथड आहे, व्याख्यान आहे, रीडिंग आहे, वाचायला दिलेलं आहे, ऑडिओ व्हिज्युअल असेल, आपण खूप कौतुक करतो ऑडिओ व्हिज्युअलचं पण तरीही ते बरंच वर आहे. डेमॉन्स्ट्रेशन आहे, त्याच्या खाली काय आहे तर हे इथे रेंज मारली आहे मुद्दाहून की इथे आता ऍक्टिव्ह लर्निंग आहे. विद्यार्थी गोवला गेलाय इथे शिकण्यामध्ये प्रत्यक्ष आणि एकमेकांच्या बरोबर आहेत, डिस्कशन ग्रुप आहेत, प्रॅक्टिस बाय डुईंग आहे, टीच अदर्स आहे, इमिजिएट यूज आहे, गटात एकाने दुसऱ्याला शिकवायची संधी आहे, मुलंच एकमेकांना शिकवायची संधी आहे. त्यामुळे मला काय म्हणायचंय ते दुसऱ्याला जास्त सोप्या शब्दात सांगणं भाग पडते जेव्हा माणूस शिकवायचं. मला असं झालं होतं की मी बी एड झाले, एम एड झाले, पी एच डी झाले एज्युकेशनमध्ये, मग नंतर मी शाळेत शिकवायला लागले पी एच डी झाल्यानंतर. मग जेव्हा मी 5वी 6वी 7वीला गणित शिकवलं तेव्हा मला कळलं की गणितात मला जे 12वीला खूप उत्कृष्ट मार्क मिळालेले होते त्याच्याही पेक्षा मला आत्ता मुलांना शिकवताना मला गणित कळते, 5वीचं गणित आता मला कळते. असं शिकवावं म्हणजे मुलांना समजेल हे आता मला कळते. तर हा सगळ्यांचा तुमचा अनुभव असेल आहे ना की शिकवायला लागलं की मला वाटतं की मला जास्त चांगलं कळेल. तोच अनुभव गटांचे सहकाराने काम करताना मुलांना मला जास्त कळलंय, मला माझं मला कळलंय हे हा अनुभवाला, हे यश अनुभवाला आणून द्यायची, हे समजले पण अनुभवाला आणून द्यायची संधी मुलांना आपण देत असतो.
तरतूद कसली कसली करायला लागेल, परत एकदा प्रत्येकाने तुम्ही विचारा की हे असं घडायचंय. गटामध्ये व्यवस्थित शिकणं घडायला हवं लहान गट करून, तर त्याच्यासाठी शिक्षकाला काय काय तरतूद करायला लागेल, काय काय तयारी करायला लागेल, जरा विचार करा स्वतः प्रश्न. एक मिनिट. योग्य अशा लोकांचा गट केला पाहिजे. योग्य असेल त्यांचं, योग्य असेल जे विद्यार्थी ज्यांचं एकमेकांचं एकमेकांना सहकार्य होऊ शकेल असा आपला एक अंदाज, त्यांचा त्यांची बैठक व्यवस्थेची अशी केली पाहिजे की ज्याच्याकडे आपले लक्ष राहील, लक्ष पुरवते आणि तशा प्रकारचं प्रोव्हाइड करून त्यांना मोटिवेट करून आपल्याला काम दिलं पाहिजे. त्यांचा योग्य प्रकारे गट झाला पाहिजे, नाही तर अन्यथा विद्यार्थ्यांच्यामध्ये तेवढं गट झाला सहकार्याची भावना राहते त्यांची पण थोडे आणि त्याची बैठक व्यवस्था असते. गट पण तीन चार प्रकारचे असू शकतात. शिक्षकांनी निवडलेले गट असू शकतात, विद्यार्थ्यांनी आपापले केलेले गट असू शकतात. शिक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारे शिक्षक गट करू शकतोय की ज्यांचं एकमेकांशी जुळेल असं असेल, म्हणजे एजन्सी गट असतील ज्यांची क्षमता सगळ्यांचीच उच्च आहे अशांचा एक गट, सगळ्यांचीच कमी आहे अशांचा एक गट, किंवा मिश्र तऱ्हेचे गट सुद्धा शिक्षक करू शकतात, किंवा यादृच्छिक रँडम गट पण करू शकतात शिक्षक. जसं तुम्ही म्हणा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, मग पहिल्या प्रत्येक चौथ्या क्रमांकाने एकत्र या, असे करूनही म्हणजे विविध प्रकारांनी गट करता येतात. त्यामुळे काय शिकवायचे त्यावर गट कसे करायचे हे अवलंबून राहील. आणि सुद्धा आणि हे सगळे प्रयोग असतील बरं का, आपले आपण करून बघणार हे जुळलं चांगलं झालं असे गट केले, पुढच्या वेळेला नाही जुळलं वेगळ्या प्रकारचे गट करून बघितले, असं काही मोठा भयंकर घडत नाही की काहीतरी वेगळं केलं तर नाही समजत, आपणच होत आपली सिमिलर गटामध्ये. त्यामुळे करून बघायला काही हरकत नाही. अजून कसली तरतूद करायला लागेल? गटाचे नॉर्म्स ठरवावे लागतील की कोण म्हणजे स्टार्ट कसं करणार आहे, एंड कसं करणार आहे, कोण त्या गटामध्ये लीडर असणार आहे, काही सामान आपल्याला जर डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे, त्यानंतर जेव्हा टीचर स्टार्ट म्हणतील तेव्हा स्टार्ट करायचं आहे, त्याच्या आधी जर स्टार्ट केलं तर काय असणार आहे, किंवा स्टॉप म्हटलं त्याच्यानंतर जर स्टॉप नाही केलं तर त्या गटासाठी काय वेगळी तरतूद असणार आहे, हे सगळं ठरवावं लागेल. हे आधी मुलांना सांगावं लागेल, त्याचं मॉडेलिंग करावं लागेल आणि मग त्याच्यानंतर सगळ्या वर्गासाठी ते करावं लागेल. खूप छान सांगितलं मॅडम की मुलांना गटात कसं वागायचं, काय करायचं, त्याचे नॉर्म्स, त्याचे काहीतरी नियम असतील ते ठरवायला पाहिजेत. आता ते नियम सुद्धा शिक्षकांनी सांगायचे का मुलांनीच आपले आपण गटात ठरवायचे हाही विचार करायला लागेल, मुलांचं वय त्याच्यासाठी लक्षात घ्यायला लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अनेक तऱ्हेच्या तरतुदी करायला लागतील. आता हे हा पण एक आपल्याला नमुना म्हणून घेता येईल की ह्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळं सहकार्यात्मक अध्ययनाची तंत्र कशी वापरता येईल. की आता एक जोडीतलं तंत्र आपण बघितलं की थिंक पेअर शेअर, हे जे मग अशी तुम्ही केलं, आणि शेअरिंगमध्ये एकमेकांच्या बरोबर जसं शेअरिंग आहे तसं उठून उभं राहून संपूर्ण वर्गाच्या बरोबर ते वाटून घेणं, आपलं म्हणणं मांडणं ह्याला सुद्धा मुलांच्या दृष्टीने बघायला गेलं तर धाडस लागतं, मनाची तयारी लागते, शब्द जुळून घ्यायला लागतात, मुलांना त्याची भीती वाटते कुठेतरी बाप खूप असते वर्गामध्ये. बी एडला मी गेले तेव्हा मायक्रो टीचिंगच्या वेळेला तिथे 10 जणांच्या समोर सुद्धा बोलायला मला बाप खूप होतं, शिवाय मी बोलणार मला छोटी मुलं असतात, मोठे शिक्षक असतात, आकाराने मोठे, मयाने मोठे, ज्ञानाने मोठे, तर त्यांच्या पुढे कसं काय बाबा मी बोलणार. आणि मग सगळ्या मुलांच्या समोर मी चुकीचं सांगितलं तर आणि मग चूक झाली तर म्हणजे त्या तळणी पोटात गोळा आलेला असतो, अशा सगळ्यातनं मुलं जात असतात. त्यामुळे शिक्षकाचं हे सगळं करत असताना हे सगळं लक्षात घेऊन संवेदनशीलतेने क
कम्युनिकेशन मुलांशी करणं, काय संवाद साधायचा तो साधला जाणं ही पण खूप महत्त्वाची गोष्ट असते. तर एकीकडे हे नॉर्म्स म्हणजे सरांनी सांगितलं तसं गट कसे हवे, गटामध्ये काय कसं करायचं, त्याच्याशिवाय शिक्षकांनी सूचना कोणत्या द्यायच्या मुलांना, मुलामध्ये आधी कशासाठी गट करून करायचे काय, म्हणजे कुठला घटक आहे, त्यातला कुठला उपघटक आहे, त्यातला मला काय गटामध्ये चांगलं होईल असं वाटतंय, म्हणजे उगीच मला माझ्या मनात आलं म्हणून गट करा आणि करारे त्याला काही अर्थ नाही, त्याला काहीतरी ते जस्टिफाईड समर्थनीय असलं पाहिजे. मी कशासाठी गटात जे चांगलं होऊ शकेल आणि जे एकट्याने चांगलं नाही होणार ते गटामध्ये केलं तर खूप जास्त काही त्याच्यामध्ये करू शकेल मिळू शकेल. त्यामुळे मी का गट करणार आहे, गटात काम ह्या घटकाचं चांगलं होईल का, हे सगळा विचार करून छानपैकी नियोजन करायला लागेल सर्व गोष्टींचं.